शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। महाराष्ट्र मंडळ विशाखापट्टणम गलाई असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाखाची मदत, तर छत्तीसगड गलाई असोसिएशनच्या वतीने विटा क्वारंटाईन सेंटरसाठी 1 लाखाची मदत। आपल्या गावावर भागावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी गलाई बांधव धावून येतात, प्रत्येक वेळी मदतीचा हात पुढे करतात। घार उडे आकाशी, परी तिचे चित्त पिलापाशी असे म्हटले आहे। याचा प्रत्यय देशभर विखुरलेल्या गलाई बांधवांच्या बाबत नेहमीच येतो। भूकंप, महापूर अशा प्रत्येक आपत्तीवेळी गलाई बांधव मदतीसाठी धावून येताना दिसतात। आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गलाई बांधव स्वतः अडचणीत असताना राज्य सरकारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत। काल अखिल भारतीय सिल्वर गोल्ड अँड रिफायनरी असोसिएशनच्या पुढाकारातून मराठा मंडळ विशाखापट्टणमच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा चेक दिला, तर छत्तीसगड गलाई असोसिएशनच्या वतीने विटा येथे उभारण्यात येत असलेल्या क्वारंटाईन सेंटरसाठी 1 लाखाचा चेक आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते देण्यात आला। मी महादेव जगन्नाथ शिंदे, देवी खिंडीकर, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ विशाखापट्टणम। विशाखापट्टणम येथे मोस्ट सिनियर असे महाराष्ट्र मंडळ गेली 53 वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमध्ये नेहमीच गरीबांना मदतीचा हात देत आलेला आहे। मग ते सुरतचा प्लेग असो, खिलारीचा भूकंप असो, अथवा जय हिंद केसरीचा नारा असो, अशा वेळी अनेक ठिकाणी गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यासाठी आज मुख्यमंत्री निधी सहायता कोविड-19 साठी आमदारांच्या हस्ते आज तहसीलदार कार्यालयामध्ये 1 लाख रुपये मदतीचा चेक आज महाराष्ट्र मंडळातर्फे मी महादेव शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ विशाखापट्टणम यांच्यातर्फे सुपूर्त करीत आहे। धन्यवाद। मी सचिव शंकरनाना पवार। तर भारतातल्या सर्व गलाई बांधवांना हीच माझी विनंती आहे, आज आम्ही इथं तहसीलदार कार्यालयात आलो होतो, त्यांना आम्ही आवाहन केले, आपण येतेवेळी आपले ॲड्रेस, फोन नंबर, आधार नंबर, आधार कार्ड नंबर, तिथले ॲड्रेस आणि कुठं तुम्ही जाणार आहात तिथले ॲड्रेस, हे सगळं अनिल भाऊ आपले आमदार आहेत त्यांच्या मेलवर किंवा कलेक्टरच्या मेलवर तुम्ही पाठवा। आम्ही त्यांना विनंती केली आहे, लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होईल। भारतभर विखुरलेले गलाई बांधव आज आपला कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे आपले सगळे गलाई बांधव उद्योगधंद्यांसाठी गेलेले आहेत आणि चांदी सोन्याचा उद्योग गलाई सोन्याचा गलाईचा दुधा करतो। अशा पद्धतीने काम करत असताना अचानक हे महामारी कोरोनाचा जो आजार आलेला आहे त्याच्यामुळं आज जगामध्ये सर्व लॉकडाऊन केलेलं आहे, त्यामुळं आमची लोक सगळी इकडं उद्योग नाही, धंदा नाही आणि घरी अडकून पडलेले आहेत। तरी त्यांना गावाकडे यायची इच्छा झालेली आहे आणि ती गावाकडे यायची इच्छा म्हणजे त्याचे आई वडील बायका पुढलं गावीच आहेत आणि त्यांना ते इकडे घेऊन भेट घ्यायची आहे। तर त्याबद्दल आम्ही आज सर्व मंत्र्यांना पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्या मंत्र्यांना निवेदन पोहोचवलेलं आहे, कलेक्टर साहेबांनाही त्याची विनंती केलेली आहे। तर आम्हाला नियमातून जर यायला परवानगी मिळाली तर आमचं सर्वांना खूप आनंद होईल, त्या दिशेने सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढंच मी माझ्या वतीनं प्रतापसेठ सावंतचे अध्यक्ष मी आज सगळ्यामुळं माझ्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो। नमस्कार, जय जय मा। छत्तीसगड सोनाचांदी गलाई सण च्या वतीनं आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये 1 लाख रुपयाचा कोरोनाची बिमारी आली आहे जे सहायता राशी म्हणून आम्ही देण्यासाठी आलेलो आहे आणि आम्ही छत्तीसगड गलायसनच्या तरफनं 1 लाख रुपये आम्ही राशीसाठी दिलेलं आहे। मी राजाराम जाधव, छत्तीसगड। यावेळी अखिल भारतीय सिल्वर अँड रिफायनर्सचे अध्यक्ष प्रतापसेठ साळुंके, शंकर पवार, महादेव जगन्नाथ शिंदे, संभाजी शिंदे, सुरेश सूर्यवंशी आदी गलाई बांधव उपस्थित होते। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।